विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये शहर कार्यकारिणीची बैठक आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुलाखतीसाठी विद्यमान आमदारांसह मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची देखील गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्षांनी सुरुवात केली आहे. या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती. विविध पक्ष सध्या मतदारसंघात इच्छुकांचा अंदाज घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी नागपूर शहरातील 6 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतींसाठी विद्यमान आमदारांसह 70 ते 80 इच्छुक उमेदवार मुलाखतीला हजर होते. नागपूर शहरातील सर्व 6 विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे भाजप यावेळी विद्यमान आमदारांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या विचारात असल्याची चर्चा होती, त्यामुळे मुलाखतीला येणाऱ्यांची संख्या अधिक वाढली. निवडणुकीच्या आधी त्या त्या मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांना ज्यांना पक्षाकडे तिकीट मागायचं आहे त्यांना त्यांचं मुलाखत घेतलं पाहिजे आणि मुलाखती घेऊन लोकशाही पद्धतीने आपलं मत मांडण्याचा अधिकार हा कार्यकर्त्यांना दिला पाहिजे. पक्षाचं काम करताना प्रत्येकाची इच्छा असतं की मला आमदार विधानसभेचं तिकीट मिळालं पाहिजे, लोकसभेचं मिळालं पाहिजे, जिल्हा परिषद नगरपालिकेचं मिळालं पाहिजे. आणि त्यामुळं ही पक्षाची परंपरा आहे आणि त्यामुळं या मुलाखती सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण बूथवर संघटन, शासकीय कामं, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याची क्षमता या सर्व आधारावर म्हणजे शासकीय आणि सर्वच कामाचा त्या ठिकाणी अनुभव आणि त्यांनी पक्षात केलेलं काम या सर्व कामावर साधारणतः निवड होतं. पण एकाहून एक जास्त उमेदवार आहे प्रत्येक मतदारसंघात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शहरात होणाऱ्या या मुलाखतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांची संख्या पाहता विद्यमान आमदारांसह सर्व इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. उमेदवारांच्या मुलाखती आधी भाजप शहर कोअर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मुलाखतीच्या माध्यमातून शहरातील इच्छुक उमेदवारांची चाचपणी करण्यात येते. कार्यक्षम उमेदवार हाच भाजपचा निकष असल्याचं सांगितलं जात आहे. पण मुलाखतींसाठी झालेली गर्दी पाहता तिकीट मिळाल्यानंतर उमेदवारांच्या अडचणी प्रचंड वाढण्याची शक्यता आहे. कारण इच्छुकांची संख्या अधिक म्हणजेच बंडखोरीची शक्यता अधिक असं गणित समजलं जातं. विधानसभा अध्यक्षांनी भेटीकरता बोलवलं त्यांना, जे ज्यांना आपापलं मत मांडायचं असेल ते त्यांच्यासमोर मत मांडतील. आता मी एकमेव नाही, 8-10 लोक मतदारसंघात इच्छुक आहे. त्याच्यामुळे नागपुरात कमीत कमी 100 लोक इच्छुक आहे. इच्छुक आहात तुम्ही? इच्छुक तर सगळेच आहेत. म्हणजे आमच्या बूथवरचा प्रमुख तो इच्छुक राहतो. प्रत्येकाला वाटतं का राजकारणात आपण मोठा जावा, परंतु शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागेल. त्यात नागपूर सारख्या सर्वांचं लक्ष असलेल्या शहरातील निवडणूक असल्यानं या ठिकाणी आपसुकच इच्छुकांची संख्या अधिक असते. जितेंद्र शिंगाडे, AM News, नागपूर.